हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आम्ही चाललो आहे आता कनेडी बाजारमध्ये. तर मुंबईला नेण्यासाठी काय काय वस्तू घेऊन यायचे, म्हणजे मालवणी खाजा वगैरे हे सगळं सगळ्यांना द्यायला, तर त्यासाठी चाललो आहेत कनेडीला. तर आता तुम्हाला डिरेक्टली भेटते मी कनेडीलाच. तर आता आपण पोहोचलेलो आहे इथे शिरसाटांच्या दुकानामध्ये कनेडीला. तर इथे शिरसाट दुकानामध्ये आलो, त्यानंतर म्हणजे जे काही वस्तू घ्यायच्या असतील ना, तर त्या आम्ही मोस्टली इथूनच घेतो. म्हणजे जे किराणा माल काय भरायचं असेल, घरामध्ये जे काही सामान भरायचं असेल, म्हणजे कडधान्यापासून ते अंडी, कांदा, टोमॅटो, कांदा बटाट्यापर्यंत हे सगळं सामान यांच्याकडे भेटते आणि खूप स्वस्त दरामध्ये भेटते. आणि त्याच्यामुळे कसं म्हटलं, विचार केला की इथेच घेऊया आता सगळं. आणि आता हे आता लिस्ट दिली आहे मी त्यांच्याकडे, तर तोपर्यंत त्याचा लिस्ट बघून सगळं सामान काढून ठेवलं. त्यानंतर तुम्ही भाजका मसाला हा जो बघताय, शिरसाट भाजका मसाला हा खूप फेमस आहे. आणि एक वेळेला काय झालं, मी गावी आलेले ना, त्यावेळेला मी हा यूज केला होता. म्हणजे छोटंसं पॉकेट पहिल्यांदा एक छोटा साईजचे यूज केला, त्यानंतर विचार केला की खूप छान लागला हा मसाला, तर मी काय केलं, तीन चार पॉकेट अशी घेतली, म्हणजे मुंबईलाही घेऊन जायचे. आणि हे इथे घेतलेलं आहे वड्याचं पीठ, तर हे पण मी मुंबईलाच घेऊन जाणार आहे. तर कधीतरी वडे बनवेन मी याचे. आणि त्यानंतर जे घरात काही सामान थोडंसं लागणार होतं तर ते पण भरायचं आहे, तर मग म्हटलं ते पण भरूया. आणि ह्याच्या छोट्या मिरच्या दिसत आहेत ना ह्या, तर त्या खूप भारी टेस्टी लागतात, मसालावाल्या असतात, आतमध्ये मसाला भरलेला असतो त्या मिरच्यांमध्ये. तर हे सगळं घेतलं, पिशवी त्यांच्याकडेच ठेवली आहे, कारण की आपल्याला परत इथूनच जायचं आहे खाली आपल्या घरी नाटळला. त्यामुळे ही कनेडी बाजारपेठ आज कसं, आज म्हणजे रविवार असेल ना तर खूप गर्दी असते, म्हणजे रविवारचा बाजार भरतो. पूर्ण हे सगळे रोड आहेत ना त्या साईडपर्यंत पूर्ण भरलेले असतात, म्हणजे मार्केट भरलेलं असते. आणि हे बेकरी आहे तिथे ह्या, तर त्या बेकरीमधून पण आपल्याला काही सामान घेऊन जायचं आहे. आणि त्यानंतर पहिल्यांदा आधी ना थोडं भाजी घेऊया, कारण की आता 2 दिवसाला आपल्याला भाजी लागणार आहे. तर इथे थोडी भाजी घेतली आणि थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा भाजी घेऊन ठेवूया, म्हणजे आता कसं ह्या लोकांना लवकर जायला भेटणार नाही कनेडीत, तर म्हटलं थोडी भाजी आणून ठेवूया. तर ते आणण्यासाठी पण आता आलेले. आणि थोडं आपल्याला जे मुंबईला घेऊन जाण्यासाठी, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मालवणी, म्हणजे मालवणी आयटम जे फेमस असतात ते, की बंगाली खाजा, त्यानंतर आपलं ते अद्रकवालं जे खाजं असते ते, तर ते पण घेऊन जायचं आहे. लाडू, शेवलाडू, असं बरंचसं काही घेऊन जायचं आहे. तर इथे भाजी घेतली आधी थोडी, म्हटलं भाजी आणून ठेवूया, कारण की ह्यांना परत मग लवकर यायला भेटणार नाही, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना इकडे. तर रविवारचा बाजार असेल तर कसं एकदाच येते सासू माझी आणि भरून सगळं सामान घेऊन जाते ऑटो करून. तर त्यामुळे कसं इथे भाजी घेतली आणि आता आलो आहेत आम्ही इथे. आता भाजी घेऊन झाल्यानंतर इकडे आता आलो आहेत आता बेकरीमध्ये. ही बेकरी आहे इथे एक फेमस बेकरी, तर तिथेच म्हणजे सगळ्या काही वस्तू लागणार आहेत. की म्हणजे गणपतीमध्ये तर खूपच गर्दी असते इकडे, तर म्हणजे हे सगळं सामान घेण्यासाठी. आणि आता इथे काय घ्यायचं तो विचार चालला आहे, की म्हणजे आता प्रत्येकाला म्हणजे गावची काहीतरी भेट द्यायची, तर त्यासाठी म्हणजे माझ्या दोन्ही नंदांना, त्यानंतर वहिनींना, म्हणजे जाऊबाईला माझ्या, त्यानंतर आजूबाजूला, तर तिथे कुरमुऱ्याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, शेवाचे भरपूर प्रकारचे लाडू असतात. एक लाल शेवाचे लाडू असतात, एक येल्लो शेवाचे लाडू असतात, त्या खडखडे लाडू, बंगाली खाजा, त्यानंतर असं बरंचसं काही भरपूर सामान आहे. तर त्याच्यामुळे कसं हे आता मंगेश घेत आहेत की कोणाकोणाला काय आवडेल असं, तर ते मी विचारलं की काय आणू असं मुंबईला फोन केला आणि विचारलं की वहिनींना तुम्हाला काय पाहिजे, परत अंकिताईंना विचारलं मी तुम्हाला काय पाहिजे, तर कोणाला काय काय पाहिजे ते तसं घेतलं मी. तर आता आणि ते फेमस म्हणजे ना ते हे आहेत मस्कापाव भेटतात, तर ते मस्कापाव मला इथे भेटलेच नाहीत, कारण की मी ज्यावेळेला कधी आम्ही कोणीही गावाला जाऊ देत ना, तर त्यावेळेला आम्ही कसं करतो की आमकाच एक घेऊनच येतो ते मस्कापाव, तर ते काय भेटले नाहीत मस्कापाव, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ देत. तर होते दुसरेवाले पण ते चांगले नाही लागत टेस्ट, ना ते चांगले नाही लागत, त्याच्यामुळे मी काही घेतले नाहीत. तर हे इथे बरंचसं बघू शकतात तुम्ही, हे सगळे मालवणी आयटम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, खाजाचे प्रकार पण खूप सारे आहेत. तर नक्की परत कधीतरी मी आली ना असं तर स्पेशल व्हिडिओ मी त्याच्यावरती बनवेन की इकडे काय काय स्पेशल भेटते, त्यानंतर हे नानकेटे वगैरे इथे तर मला माहितीच आहे. तर तिथून असं थोडीशी फार खरेदी केली आणि त्यानंतर ते ज्यूस पण फेमस आहेत, म्हणजे जे घरगुती बनवतात ते पायनॅपल ज्यूस, मँगो ज्यूस, त्याच्यानंतर कोकमचं ज्यूस, तर हे बघू शकतात. तुम्हाला माहिती आहे आवळा हे कोकणामध्ये फेमस आहे की कोकम सरबत, तर ते पण घेतलं थोडं.
त्यानंतर हे सगळं खाजा वगैरे घेतला आणि आता निघणार आहेत घरी जायला, कारण की घरी सासू सासरे आणि मंथन पण घरी आहे. तर मग चैतन्याला घेऊन आम्ही इकडे, चैतन्य मी आणि मंगेश आलो आहे तिकडे कनेडीला थोडं सामान घ्यायचं, कारण की आमची गाडी आहे रात्रीची निघण्याची. तर दुकानं बंद असतं, म्हणजे गावी कसं लवकर दुकानं बंद होतात, मोस्टली लवकरच होतात बंद. तर त्याच्यामुळे कसं म्हटलं थोडंसं आदल्या दिवशी जाऊन घेऊन येऊया म्हणून आता इकडे आलो आहे. तर इथे सामान घेऊन झाल्यानंतर आता निघणार आहेत परत शिरसाटांच्या दुकानामध्ये. पिशवी ठेवलेली तर ती आपल्याला परत घ्यायची, तर ती घ्यायची आता. तर इथे आता दुकानात जाऊ आणि त्यानंतर पिशवी घेऊ आणि घरी जाऊ, कारण की घरी जाऊन आपल्याला जेवण पण बनवायचं आणि आता काय होते लवकर अंधार पडतो. म्हणजे संध्याकाळी 6:30 वाजले तर पूर्ण असा अंधार होऊन जातो आणि गावाला तर तुम्हाला माहितीच आहे लवकर अंधार होतो. आणि आता आम्हाला येऊन तुम्हाला सांगते 8 दिवस झाले, तर कसे दिवस गेले समजलेच नाहीत. आणि गावी कसं नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे कसं व्हिडिओ पण अपलोड करता येत नाही लवकर. तर आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघू शकता, खूप छान असं ग्रीनरी आहे, त्याच्यामुळे कसं गावाला वातावरणामध्ये ना खूप भारी वाटते. आणि कसं म्हणजे जेवण पण व्यवस्थित डायजेस्ट होते आणि खूप छान वाटते असं. म्हणजे थोडंसं चालणं फिरणं पण होते ना गावाला, कसं ऐसपेस जागा असते, मुंबईला थोडंसं असते जागा, आपण चालतो पण घरातल्या घरातच जास्त करून कुठे बाहेर गेलो तर. आणि खूप भारी वाटते आणि कोकणातलं वातावरण तुम्ही बघतायत. आणि आत्ता वाजलेले 5:45 होत आलेले. तर आता आज शनिवार आहे तर म्हटलं की इथे एक मारुतीचं मंदिर आहे आमच्या इथेच नाटळला, तर जाता जाताना तिकडे पण जाऊ, तर मारुतीचं दर्शन घेऊ. तर इथे बघू शकतात नाटळ असे बोर्ड गावाला तुम्हाला माहितीच असतात. आणि हा जो रस्ता गेलेला आहे आतमध्ये तो आमचा नाटळ फाट्याला. तर आम्ही आता इकडे एक छोटं मंदिर आहे तर तिथे पहिल्यांदा जाऊ, दर्शन घेऊ, त्यानंतर मग घरी जाऊ. मंथन पण वाट बघतो आणि त्याने फोन पण केला आहे की मम्मी अजून आली नाही आहे, कधी येणार, येताना मला पेप्सी घेऊन ये. म्हणजे इकडे कसं गावची पेप्सी वेगळी लागते, त्याला आवडते ती, तर ती पण घेऊन जायची. आणि घरी जाऊन जेवण बनवायचं, त्याच्यामुळे कसं चैतन्याला बोललो आम्ही गाडी घेऊनच जाऊया, त्याची गाडी आहे तर ती घेऊन आलो इकडे. तर असा छोटासा व्हिडिओ गावचं वातावरण, त्यानंतर गावची आमची कनेडीची बाजारपेठ ते तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे इथे आहे मारुती मंदिर. तर आता बघू शकता सुंदर अशी मंदिरं आहेत. कोकणातली जी मंदिरं आहेत ना ती वेगळीच असतात, म्हणजे त्याची जी रचना असते ना ती खूप चांगल्या प्रकारे मस्त अशी असते. आणि हे इथे मारुतीचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेणार आता आम्ही. हरे 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 कृष्ण हरे. तर इथे दर्शन घेणार, त्यानंतर थोडंसं बसू आम्ही इथे. आणि नंतर म्हणजे मंदिरामध्ये आल्यानंतर कसं एकदम पॉझिटिव्ह फील होते आणि खूप छान वाटत होतं इथे दर्शन केल्यानंतर. तर इथे दर्शन केलं आणि त्यानंतर निघणार आहेत आता घरी जायला. तर आज बघू शकतात आजूबाजूचं इकडे परिसर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाजूचाच आहे हा, आणि बरोबर रोड टचलाच आहे मंदिर, म्हणजे नाटळ फाट्याच्या अगदी थोडंसं 2 सेकंदवरतीच आहे ते. तर सुंदर असं मंदिर आहे, तुम्ही कधी आलात कोकणामध्ये, कधी व्हिजिट केलात कणकवली तालुक्यामध्ये, नाटळ हे गाव आहे आणि तिथे हे मंदिर आहे, तर खूप छान असं मंदिर आहे इथे. तर तिथे दर्शन घेतलं आता आणि आम्ही निघालो आहोत आता घरी जायला. हा आमच्या वाडीकडे जाण्यासाठी रस्ता आहे, म्हणजे आमची जी नाटळ गावामध्ये आमचं जे घर आहे तिकडे जाण्यासाठी रस्ता आहे हा. तर खूप भारी वाटत होते, 8 दिवस कसे गेले ते समजलेच नाहीत ना. आणि छोटासा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. आणि आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर बघू शकाल. तर असं हा जे काही मुंबईला घेऊन यायचं होतं ते शॉपिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आजूबाजूचं वातावरण. आमच्या गावचं हायवे बघा कसं हायवे, आता कधी या हायवे कधी साधारण रस्त्याचं रूप देतले ते बघूया गव्हर्नमेंटवाले.